मी या मतदारसंघात भाषण करण्याच्या आधी मनापासून तुमची मी दिलगिरी व्यक्त करतोय. का उशिरा आलो म्हणून तर आहेच, पण गेल्या वेळेला वाघाला उमेदवारी द्यायच्याऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता संजय आपण बोलताना मी जे बोललो अयोग्य मंत्री, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा या माणसाला मंत्री केला नव्हता. याचं कारण असं की धरण फुटल्यानंतर जो माणूस खेकड्याने धरण फोडलं म्हणून स्वतःवरची जबाबदारी झटकतो तो मंत्री होण्याच्या लायकीचाच नाही आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तरी मंत्री केलेलं नव्हतं, करणारही नव्हतो. पण या खेकड्याने धरण तर फोडलंच, पण आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कल्पना नाही आहे शेवटी खेकडा आणि वाघामध्ये काय फरक असतो. खेकड्याची नांगी कशी ठेचायची ते या मर्दवाघाला पूर्ण माहिती आहे. पण याची चाल ही अशीच वाकडी 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 अशीच वाकडी जाणार. जाऊ रे, त्या वाकडं चालून त्याला जिकडे जायचंय. म्हणजे जे शिवसेना प्रमुख आपल्याला सांगत होते की जो कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका, आपला धर्म हा पवित्र आहे, धर्म मोठा आहे, हे अशी नालायक माणसं त्यांच्या कर्मानेच मरणार आहेत, ते मरू द्या. आज हा जो मतदारसंघ आहे एका गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे की मी मुख्यमंत्री असताना जे शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं संभाजीनगर कराना आणि धाराशिव कराना, की औरंगाबादचं संभाजीनगर झालं पाहिजे, ते छत्रपती संभाजीनगर मी मुख्यमंत्री असताना केलं आणि उस्मानाबादचं धाराशिव मी मुख्यमंत्री असताना केलं. आणि हे जे आता बोंबल हे फटाके बंद करा रे, आता कुठच्या बाजूला बाजू जरा पाणी पाणी होतं त्याच्यावर. ठीक आहे, काय बोलत होतो. खेकडा झाला. आता खेकड्याला जो हाताळतोय त्या वाकड्यावरती बोलूया. हे आता फटाके बंद करा ना जरा. हा वाकडा म्हणजे कोण? भारतीय जनता पक्ष, भाकड जनता पक्ष, भाडोत्री जनता पक्ष. आणि शिवसेना प्रमुखांच्या भाषेत बोलायचं तर कमळाबाई, बरोबर ना? कारण माझ्यावरती आरोप होतात आम्ही शिवसेना का फोडली, म्हणजे त्या गद्दारांनी, की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मी तुम्हाला विचारतोय, हे संपूर्ण चौबाजूनी गर्दी आहे, मी तुमच्या मध्ये उभा आहे, तुम्हाला वाटतं का रे मी हिंदुत्व सोडलं? मी काही चूक केल्याचं तुमचं मत आहे? कारण मी जनतेच्या न्यायालयात न्याय मागणारा माणूस आहे. न्यायालयाकडनं, सर्वोच्च न्यायालयाकडनं मला न्यायाची अपेक्षा जरूर आहे, पण तारीख पे तारीख, तारीख पे तारीख तो सनी देओलचा डायलॉग अजून संपता संपत नाहीये. काल सुद्धा तारीख पडले आणि कालच्या तारीख पडताना, कालची तारीख देताना सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींनी जी एक विचारणा केले मिंद्यांच्या सरकारला, मिंद्यांच्या वकिलाला, की मध्ये त्यांनी जो एक लवाद नेमला होता तो नार्वेकर, या लवादानी जो निकाल दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाहेर वाटत नाही का? म्हणजे याचा अर्थ हे सरकार पूर्णपणे घटनाबाह्य आहे. जो पक्षांतराचा कायदा आहे तो मोडून ह्या मिंड्यांनी पक्षांतर केलेलं आहे. आणि बरं तर बरं, पक्षांतर तर केलंच, पण आपली पवित्र शिवसेना जी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली, ती चोरण्याचाही प्रयत्न करतायत. आणि याच्यामध्ये सगळे सामील आहेत.
भारतीय जनता पक्ष तर आहेच, पण निवडणूक आयुक्त सुद्धा आहेत हे मी जाहीर आरोप करतोय. कारण सर्वोच्च न्यायालय काल बोललेलं आहे की तुम्ही पक्ष कोणाचा आहे ठरवताना फक्त आणि फक्त विधिमंडळातील बहुमताचा विचार केलेला आहे, हे आमच्या निर्णयाच्या बाहेर वाटत नाही का? अरे किती तुमच्याकडे गेले, 40 ना? मग नुसती या सभेमध्ये एवढीच माणसं धरा, हे 40 पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. त्या गच्चीत उभी असलेली माणसं बघा, ती 40 पेक्षा जास्त आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये मी फिरताना सभा तर सोडाच, दुतर्फा जी गर्दी जमते ती 40 च्या कित्येक पटीने जास्त आहे. मग शिवसेना कोणाची? या अलकटांची, या गद्दारांची, नालायकांची, लाचारांची. ज्या शिवसेना प्रमुखांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं आणि लढताना लाचार व्हायचं नाही, मराठी माणूस हिंदू हा कधीच कोणासमोर लाचार होता कामा नये, ज्या शिवसेना प्रमुखांनी स्वाभिमान शिकवला आणि या मिंद्यांनी तिकडे माना टाकल्या. तुम्हाला पटते शिवसेना त्यांची, त्यांच्याकडे शिवसेना म्हणून? ओम राजे, तुम्ही आता जे बोललं ते खरं आहे. आता आपला ओम राजे जे बोलले ते बरोबर आहे. यापूर्वी आपले खासदार आले होते, मोदींचा चेहरा कुठेही नव्हता, फक्त शिवसेना प्रमुख आणि धनुष्य बाण. पण ते धनुष्य बाणाला सुद्धा त्यांनी डाग लावलेले आहे. यापुढे आपली निशाणी येते मशाल, अन्याय जाळून टाकणारी आणि हुकुमशाही जाळून टाकणारी आपली ही मशाल, ही मशाल घेऊन त्यांच्या बुडाला आता जाळून टाकायचं आहे. आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची मैत्री बघितली, आता मशालीची धग बघा कशी असते ती, बघा कशी तुमची बुडाला कसे चटके बसतात ते आता तुम्हाला या निवडणुकीत दाखवतो. पण ज्या वृत्तीने भारतीय जनता पक्ष काम करतंय, नुसता तोडा फोडा आणि राज्य करा. म्हणजे मोदींचं काय जात आहे की ते तर म्हणतात की पुढच्या वर्षीची आमंत्रण, म्हणजे इतर बाहेरच्या देशांनी त्यांना आमंत्रण दिले आहेत, बघा म्हणजे त्यांनाही विश्वास वाटतोय की मीच पुन्हा पंतप्रधान होणार. अहो मोदीजी, असं नाही आहे. ते आमंत्रण ते देशाच्या पंतप्रधानाला असतं. उद्या इंडिया आघाडीचा पंतप्रधान जो बसणार आहे, ते आज आलेलं आमंत्रण हे त्यावेळेला तो जाणार आहे तिकडे, कारण देशाचा पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा असणार आहे. जसं मी मुख्यमंत्री असताना मी राजीनामा देण्याच्या आधी सुद्धा पुढच्या महिन्याचे आमंत्रण मला येत होते ना, मग हे गेले दाढी खाजवत, मी काय करू शकतो त्याला? पण हा जो एक भ्रम निर्माण केलेला आहे की मीच येणार मीच येणार, मग तुम्ही येणार म्हणताय तर शिवसेना का लागली फोडायला तुम्हाला? बरं तुम्हीच येणार म्हणताय तर अजित पवार का लागले तुम्हाला? बरं तुम्ही येणार म्हणताय तर अशोक चव्हाण का लागले तुम्हाला? आणि कशी गोळाबेरीज होते बघा, कशी गोळाबेरीज होते. अरे गेली 25-30 वर्ष ही सगळी मर्द आणि शिवसैनिक, अख्खी शिवसेना माझ्या सकट. गेल्या निवडणुकीत लोकसभेत सुद्धा मी ओम राजेचा प्रचार केला होता. का? तो मोदींना पंतप्रधान तेव्हा करायचं होतं, आता नाही. आता ओम राजेचा करतोय तो माझ्या इंडिया आघाडीसाठी आणि माझ्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी करतोय मी. पण त्यावेळेला सगळ्यांना घेतलं होतं बरोबर, तेव्हाची एनडीए जी होती अख्खेचे अख्खे पक्ष होते. आता हे तुकडे 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 तोडून गोधडी तयार केले आणि त्या ठिगळ लावलेल्या गोधडीला तुम्ही तुमचं एनडीए म्हणताय. आणि ज्या पद्धतीने तुम्ही माणसं गोळा करताय, म्हणजे काय होत आहे, मोदी गॅरंटी. कसली गॅरंटी मोदींची? तुम्ही किती कोटीचा घोटाळा केला? 5 कोटी. चल हट बाजूला जा. तुम्ही किती केला? 25 कोटी. चल किती केला? 50. हा जरा इकडे. किती केला? 100. हा जरा थोडं इकडे. 500. जरा जवळ. 70,000 कोटी. अरे बाबा, हे तुला उपमुख्यमंत्री करतो. पण एवढ्यावरती थांबत नाहीये. तुम्ही विचार करा, 70,000 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केलेला माणूस हे स्वतःच्या बाजूला बसवतात, उपमुख्यमंत्री करतात. मग 70,000 कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री होत असेल तर मुख्यमंत्र्याचा घोटाळा किती असेल? काय हिशोब लावू शकताय? किती असू शकेल? किती असू शकेल? मी सगळी अशी भ्रष्ट माणसं. आणि योगायोग आहे का हा की मोदींनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर 4 दिवसामध्ये अजितदादा टोनटन उडी मारून इकडनं तिकडे जाऊन बसले. निर्मला सीतारामनबाईंनी लोकसभेमध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर, म्हणजे संजय राऊतना विचारा, महाविकास आघाडीची जी चर्चा चालू होती तेव्हा हेच अशोक राव आमच्याबरोबर, म्हणजे आपल्याबरोबर भांडत होते, खेचाखेची करत होते, नाही 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 ही जागा पाहिजे ती जागा पाहिजे,
आम्हाला वाटलंच नाही असे जातील आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं, पण गेले अशोकराव. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केल्याबरोबर अशोकराव तिकडे गेले. म्हणजे सगळी भ्रष्ट माणसं तुम्ही गोळा करताय आणि वरती हिंदुत्वाचा टेंभा मिरवताय. मोदीजी कृपा करून तुम्ही एकतर भ्रष्ट तितोका मिळवावा असं जे आहे ना, आणि भाजपा पक्ष वाढवावा ते तुमचं तुम्ही करा, पण तुमच्या सत्तेच्या हव्याचा पायी भ्रष्ट लोक एकत्र घेऊन हिंदुत्व बदनाम करू नका. तुम्ही हिंदुत्वाला डाग लावताय, तुम्ही हिंदुत्वाला कलंक लावताय. संपूर्ण देशात नव्हे तर जगामध्ये हिंदुत्वाची ओळख तुम्ही भ्रष्ट माणसाचा पक्ष अशी करून देत आहात. काहीतरी थोडीतरी किंमत किंवा थोडा तरी विचार तुम्ही करा की तुमच्या खुर्चीच्या हव्याचा पायी तुम्ही माझं हिंदुत्व बदनाम करताय आणि माझा भारत देश माझा हिंदुस्थान तुम्ही बदनाम करून टाकता. हे आमचं हिंदुत्व नाही आहे, हे आमचं हिंदुत्व नाही आहे. बरं, आरोप करणारे तुम्हीच होतात. आज जी शिवसेना तुम्हाला वाईट वाटते आणि आज तुम्ही जो उद्धव ठाकरे संपवायला निघालायत, या बघा, उद्धव ठाकरे संपवता येत असेल संपून दाखवा. माझं आव्हान आहे तुम्हाला.